नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे घटना समितीतील महिला सदस्य. घटना समितीमध्ये एकूण किती महिला सदस्य होऊन गेल्या आहेत यावरती राज्यसेवाला खूपदा प्रश्न विचारून गेला आहे आणि यानंतर सुद्धा येण्याची शक्यता आहे. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे घटना समितीतील किती महिला सदस्य होऊन गेल्या आहेत आणि त्या महिलांचा प्रांत कोणता आहे यावरती. यावर हमखास आयोग प्रश्न विचारतो की महिलांचा प्रांत कोणता आहे. यावर जोड्या लावामध्ये प्रश्न येतात की या महिलांचा प्रांत कोणता होता असा प्रश्न येतो. त्यामुळे तुम्हाला माहितीच पाहिजे की घटना समितीमध्ये एकूण किती महिला होत्या आणि त्यांचा प्रांत कोणता होता. तर मी तुम्हाला सांगणार आहे आज की कोणत्या कोणत्या महिलांवरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. राज्यसेवा, पीएसआय, एसटीआय, एएसओ, सरळ सेवा यासह अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यामध्ये खूप साऱ्या वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या महिलावरती प्रश्न किती वेळेस येऊन गेलेला आहे. चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा नवीन व्हिडिओ हा कधी आला येतो. चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया आपण महिला सदस्य आणि त्यांचा प्रांत. ठीक आहे, आम्ही स्वामीनाथन. आम्ही स्वामीनाथनचा प्रांत कोणता होता? मद्रास होता. ठीक आहे, दोन नंबरच्या महिला आहेत दुर्गाबाई देशमुख. दुर्गाबाई देशमुखचा प्रांत होता मद्रास. तीन नंबरच्या महिला आहेत लक्ष्मीयानी बेलवादन, यांचा प्रांत होता मद्रास. तर तुम्हाला आयोग असा प्रश्न विचारू शकतो की मद्रास प्रांतामधील एकूण किती महिलांचा घटना समितीमध्ये समावेश होता. एकूण किती महिला होत्या? तीन होत्या. त्या कोणत्या होत्या? आम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख व दक्षयानी बेलवादन. ठीक आहे, या तीन महिला होत्या मद्रास प्रांतामधल्या. त्यानंतर खूप जास्त महत्वाचे आहे चौथ्या नंबरची महिला विजयालक्ष्मी पंडित, यांच्यावरती राज्यसेवाला प्रश्न एकदा येऊन गेलेला आहे, यानंतर सुद्धा येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवा. यांचं होतं संयुक्त प्रांत यूपी. संयुक्त प्रांत यूपी होतं विजयालक्ष्मी पंडितचं. ठीक आहे, त्यानंतरच्या पाचव्या महिला आहेत पूर्णिमा बॅनर्जी. पूर्णिमा बॅनर्जीचा आहे संयुक्त प्रांत. त्यानंतर सहाव्या नंबरच्या आहेत कमला चौधरी. कमला चौधरीचा आहे संयुक्त प्रांत. त्यानंतर आहे खूप जास्त महत्वाचं म्हणजे सुचेता कुपलानी. सुचेता कुपलानीवरती खूप जास्त वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. राज्यसेवाला तर खूप जास्त वेळेस प्रश्न विचारलेला आहे, विजयालक्ष्मी पंडितवरती पण खूप जास्त वेळेस विचारलेला आहे आणि सुचेता कुपलानीवरती पण विचारलेला आहे जोड्या लावामध्ये. त्यांचा प्रांत आहे संयुक्त प्रांत. व्यवस्थित लक्षात ठेवा सुचेता कुपलानीचा कोणता प्रांत होता? संयुक्त प्रांत होता. त्यानंतर आहेत बेगम इजाज रसूल, यांचा प्रांत होता संयुक्त प्रांत. संयुक्त प्रांत. त्यानंतर हे बघा, तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो की संयुक्त प्रांतामधील एकूण किती महिला होत्या. तर एकूण किती महिला होत्या? तर पाच महिला होत्या. त्या कोणत्या कोणत्या होत्या? विजयालक्ष्मी पंडित, पूर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी, सुचेता कुपलानी आणि बेगम इजाज रसूल. तर यापैकी दोनवरतीचा प्रश्न येऊन गेलेला आहे, आयोगाने विचारलेला आहे राज्यसेवाला, यानंतर सुद्धा विचारू शकतात, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्षात द्या. त्यानंतरचं बघूया आता आपण नव्या नंबरची अति महत्वाची कोणत्या महिला आहेत त्या. रेणुका रे. रेणुका रेचा कोणता प्रांत आहे? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालच्या आहेत त्या. नंतर दहाव्या नंबरच्या आहेत लीला रे, तर त्या सुद्धा पश्चिम बंगालच्या आहेत. तर तुम्हाला असं पण विचारू शकतो आहे की पश्चिम बंगालमधल्या एकूण किती महिला होत्या, तर त्या दोन होत्या, रेणुका रे आणि लीला रे. तर तुम्हाला पश्चिम बंगालमधलं लक्षात ठेवण्यासाठी खूप चांगली टीप आहे की दोघींचं पण सरनेम हे रे रे आहे, त्यामुळे तुम्ही चांगलं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतरच्या बघूया आता अकराव्या महिला कोणत्या होत्या. तर मालकी चौधरी. मालकी चौधरी कुठल्या होत्या? तर ओरिसाच्या होत्या. मालकी चौधरी ओरिसाच्या होत्या. त्यानंतरच्या खूप जास्त महत्वाच्या बाराव्या नंबरच्या महिला आता आपण बघणार आहोत, त्यावरती राज्यसेवाला खूप जास्त वेळेस प्रश्न विचारून गेला आहे. त्या आहेत हंसाबेन मेहता. हंसाबेन मेहताचा प्रांत कोणता आहे? तर बॉम्बे प्रांत आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, यावरती खूप वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे, यानंतर सुद्धा येऊ शकतो. हंसाबेन मेहताचा होता बॉम्बे प्रांत. ठीक आहे, त्यानंतर तेराव्या नंबरची महिला आहे सरोजिनी नायडू, यांच्यावरती पण खूपदा प्रश्न येऊन गेलेला आहे, आयोगाने खूप वेळेस विचारलेला आहे,
यानंतर सुद्धा विचारू शकतो, तर त्यांचा प्रांत आहे बिहार. कोणता प्रांत आहे? बिहार. त्यानंतर 14व्या नंबरच्या महिला आहेत राजकुमारी अमृता कौर, यांच्यावरती पण खूप वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यांचा प्रांत होता केंद्रीय प्रांत बेरार. व्यवस्थित लक्षात ठेवा, यावरती प्रश्न येऊ शकतो की केंद्रीय प्रांत बेरार होतं राजकुमारी अमृता कौरचं. त्यानंतर 15व्या नंबरच्या आहेत ॲनी मॉस्कॉरिन, यांचा प्रांत होता कोची त्रावणकोर. कोणता होता? कोची त्रावणकोर. तर या एकूण 15 महिला होत्या घटना समितीमध्ये सदस्य महिला होत्या. किती होत्या? 15 होत्या. आणि त्यातल्या सर्वात जास्त महत्वाच्या म्हणजे त्याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे ते आहेत बघा, विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कुपलानी, त्यानंतर हंसाबेन मेहता, सरोजिनी नायडू व राजकुमारी अमृता कौर. ह्या खूप जास्त महत्वाच्या महिला आहेत, यांच्यावरती खूप जास्त वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. यानंतर सुद्धा येऊ शकतो प्रश्न, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. अशाच जर तुम्हाला अजून तर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल कोणत्या विषयाची, तर मला कमेंटमध्ये कळवा, ते पण मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. आणि मी खूप जास्त पेपरचं अनालिसिस केल्यानंतर या महिलांचं पूर्ण रिसर्च केलेलं आहे, कारण की ह्याच्यावरती राज्यसेवा, PSI, STSO, सरसेवा यावरती खूप वेळेस प्रश्न विचारून गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.